मी आज तुम्हाला किशोर मासिकातील एक छानसा लेख वाचून दाखवणार आहे। त्या लेखाचं नाव आहे संकटात संधी। पहा, ऐका, आता लक्ष द्या। कोरोनाचे संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही। या विषाणूचे भीषण परिणाम संपूर्ण जगावर झालेले आहेत। तुम्हा मुलांपुढे देखील कोरोनाने अनेक प्रश्न निर्माण केले। शाळा बंद झाल्या, अभ्यासाचे गणित चुकले आणि दैनंदिन वेळापत्रकच बिघडले। मैदानी खेळावर मर्यादा आल्या। सारखं घरातच राहणं त्रासदायक आहे, पण मित्रांनो, प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते, ती ओळखणे हाच प्रगतीचा मंत्र आहे। आयुष्यात अडचणी आणि संकटे प्रत्येकालाच येतात, मात्र त्यामुळे घाबरून जायचे नसते, तर त्या संकटाचे रूपांतर संधीत कसे करता येईल यासाठी प्रयत्न करायचे असतात। शाळा बंद असताना विद्यार्थी घेत असलेले ऑनलाईन शिक्षण ही अशीच एक संकटातील संधी आहे। चहूबाजूंनी मिळणारे ज्ञान आत्मसात करीत आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे। या जडणघडणीमध्ये आधुनिक काळातील तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे। भविष्यात त्याची व्याप्ती अधिकाधिक वाढत राहणार आहे। या अर्थी नवीन तंत्रज्ञानाशी आपण मैत्री करण्याची चांगली संधी आता सध्या तुम्हाला मिळालेली आहे। या निमित्ताने शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही तंत्रस्नेही बनत असल्याचे आशादायी चित्र सर्वत्रच दिसत आहे। तुमच्या मनातील जिज्ञासा, कुतूहल, नाविन्याची ओढ याला पूरक असे हे तंत्रज्ञान। या तंत्रज्ञानामुळे शहर आणि ग्रामीण भागातील शिक्षणाची दरी कमी होत समान पातळीवरील शिक्षण मिळणे शक्य झालेले आहे। मोबाईलवर गेम खेळणे, कार्टून पाहणे, त्यापेक्षा ऑनलाईन अभ्यास देखील करता येतो ही जाणीव आता रुजत आहे। दृकश्राव्य रूपातील अध्ययन पद्धतीमुळे समजून घेण्याची परिणामकारकता वाढत आहे। आज ना उद्या तुम्हाला नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करावीच लागणार आहे। त्याची सुरुवात आत्तापासून करण्याची ही संधी तुम्हाला आहे। याचा अर्थ असा नाही की प्रत्यक्ष वा पारंपरिक पद्धतीने मिळणाऱ्या शिक्षणापासून तुम्ही दूर राहावं, त्या पद्धतीचे देखील तितकेच महत्त्व आहे। तसेच तंत्रयुक्त शिक्षणाच्या काही मर्यादा किंवा काही तोटेसुद्धा आहेत। फक्त आजच्या अडचणीच्या काळामध्ये आणि भविष्याचा विचार करताना ऑनलाईन शिक्षण तितक्याच तल्लीनपणे घेणे हे आता अपरिहार्य झालेले आहे। कोणत्याही परिस्थितीत शिक्षण घेणे सुरूच राहिले पाहिजे, त्यासाठीचा हा एक मार्ग आहे। तो तुम्ही आनंदाने स्वीकाराल आणि आपली ज्ञानाची भूक भागवाल असा मला विश्वास वाटतो। हा लेख किरण केंद्रे यांनी लिहिलेला आहे। कार्यकारी संपादक किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक यांनी हा लेख लिहिलेला आहे आणि हे मासिक एप्रिल 2021 या महिन्याचं हे मासिक आहे। तर हा आपण लेख पाहिला। या लेखावर आपल्याला विचार केला पाहिजे आणि आपण आपला कल हा ऑनलाईन शिक्षणाकडे वळवला पाहिजे आणि आपण आपलं शिक्षण चालूच ठेवलं पाहिजे। आपण शिक्षणाच्या प्रवाहात राहिलं पाहिजे, शिक्षण आपलं बंद राहता कामा नये।